नमस्कार मित्रांनो, वेलकम टू ज्ञानदीप अकॅडमी अंडर आवर मिशन सक्सेस सिरीज. या आमच्या मिशन सक्सेस या सिरीजच्या अंतर्गत आम्ही काय करतो आहे, तर UPSC असू द्या किंवा बाकीच्या सगळ्या एक्झाम्स असू द्या, त्या एक्झाम्समध्ये आलेले जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत, तर त्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सवरती आम्ही काही टेस्ट बनवले आहेत, ज्या आमच्या ॲपवरती आहेत. ज्ञानदीप अकॅडमीचं जे 15 MB ॲप आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता. त्या ॲपवरती तुम्ही हे जे क्वेश्चन्स आपण आज घेणार आहोत, डिस्कस करणार आहोत, ते क्वेश्चन्स तुम्ही सोडवू शकता आणि नंतर येऊन तुम्ही हे ॲनालिसिस इथे बघू शकता. याने काय होईल की PYQ बेस्ड तुमचं प्रिपरेशन होईल, एक दोन स्पेसिफिक आणि टार्गेट ओरिएंटेड तुमचा अभ्यास कंप्लीट होईल. तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे. ठीक आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जो वाचत नाही किंवा जो बघत नाही किंवा जो स्टडी करत नाही त्याच्या अभ्यासाची दिशा व्यवस्थित राहत नाही. ठीक आहे, त्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स करणं महत्त्वाचं असतं. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सवरनं रिव्हर्स इंजिनिअरिंग करून अभ्यास चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. त्या उद्देशाने हे मिशन सक्सेस सिरीज आम्ही इथे ज्ञानदीप अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती, यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती सगळ्यांसाठी फ्रीमध्ये राबवत आहोत. त्याचा तुम्ही अवश्य लाभ घ्या आणि तुमच्या मित्रांसोबतसुद्धा शेअर करा. तर आपण सुरू करूया UPSC जे मागचे क्वेश्चन आलेत, एक एक क्वेश्चन आपण बघायला सुरुवात करूया. पहिला क्वेश्चन आहे बघा, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. द ड्युरेशन ऑफ मॉन्सून डिक्रीजेस फ्रॉम साऊदर्न इंडिया टू नॉर्दर्न इंडिया. लक्षात घ्या, साऊदर्न इंडियाकडून नॉर्दर्न इंडियाकडे मॉन्सून काय होतं, डिक्रीज होत जातं असं म्हटलं. पुढे जर तुम्ही बघितलं इथं तर इथे बघा की साऊदर्न इंडिया हा पेनिन्सुला आहे सगळा. पेनिन्सुलामध्ये काय होतं की तुम्हाला पेनिन्सुलामध्ये पेनिन्सुलर रिजन असल्यामुळे काय तर इथे तुम्हाला शोअर लाईन आहे किंवा मग कॉस्ट लाईन आहे. ठीक आहे, इकडे सगळं समुद्र आहे. ठीक आहे, म्हणजे सगळ्यात सुरुवातीला जेव्हा एखादी मान्सूनची ब्रांच येते, म्हणजे साऊथ वेस्ट मान्सूनची ब्रांच जी येते, साऊथ वेस्ट मान्सूनची ब्रांच कशी करते, इथे केरळमध्ये एंटर करते. ठीक आहे, केरळमध्ये एंटर करत करत परत वर जाते. जसजसं ती लँडवरती जाते किंवा वेस्टर्न घाट्स क्रॉस करते इथून. ठीक आहे, जी आपली साऊथ वेस्ट मान्सूनची ब्रांच आहे, जेव्हा वेस्टर्न घाट्स क्रॉस करते काय होतं की मॉइश्चर कॉन्टेंट जो आहे तिथला, तो मॉइश्चर कॉन्टेंट काय होतो, कमी होऊन जातो. ठीक आहे, मग मॉइश्चर कॉन्टेंट कमी झाल्यावरती जोपर्यंत ती इकडे नॉर्दर्न इंडियामध्ये पोहोचते ही ब्रांच, ठीक आहे, तोपर्यंत त्यातला मॉइश्चर कॉन्टेंट खूपच कमी झालेला असतो आणि नॉर्दर्न इंडियामध्ये पाऊस कमी पडतो ॲज कम्पेअर टू साऊदर्न इंडिया. कारण का, साऊदर्न पेनिन्सुला असल्यामुळे, पेनिन्सुला रिजन असल्यामुळे तिथे पाऊस आपल्याला जास्त पाहायला मिळतो. ठीक आहे, मग पहिलं विधान काय म्हटलं त्यांनी, द ड्युरेशन ऑफ द मॉन्सून. ठीक आहे, जे टाईम पिरियड आहे किंवा ड्युरेशन आहे ते काय म्हटले त्यांनी की डिक्रीजेस, कमी होतं ते साऊदर्न इंडियाकडून नॉर्दर्न इंडियाकडे. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे, कारण का तर आपण लॉजिकली जरी विचार केला की पेनिन्सुलर इंडिया असल्या, पेनिन्सुलर रिजनमध्ये काय असायला पाहिजे, रेनफॉल जास्त असायला पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. सेकंड स्टेटमेंट बघा, द अमाऊंट ऑफ ॲन्युअल रेनफॉल इन द नॉर्दर्न प्लेन्स ऑफ इंडिया डिक्रीजेस फ्रॉम ईस्ट टू वेस्ट. आता बघा की नॉर्दर्न प्लेनमध्ये, आता नॉर्दर्न प्लेनचा विषय आला आहे, फक्त नॉर्दर्न प्लेन. ठीक आहे, आता नॉर्दर्न प्लेनची आपण फिगर बघूया इथे. ठीक आहे, ठीक आहे, आता बघा नॉर्दर्न प्लेन, हा नॉर्दर्न प्लेन, नॉर्दर्न प्लेनचा सगळा मॅप तुम्हाला इथे दाखवला आहे. स्पेशली आपल्याला फोकस कुठे करायचा आहे, तर आपल्याला पटनावरती फोकस करायचा आहे. ठीक आहे, आपल्याला पटनावरती फोकस करायचं आहे, कारण ते पटनावरती करायचं आहे. त्यानंतर बघा कोलकाता, ठीक आहे, वेस्ट बेंगॉलमध्ये कोलकाता, त्यानंतर आपल्याला दिल्ली. ठीक आहे, हे तीन लोकेशन्स महत्त्वाचे आहेत. ह्या तीन लोकेशनवरती प्रश्न विचारलेले आहेत की रेनफॉल कसा कसा कमी होत जातो हे आपल्याला इथून कळेल. आता इथे बघू शकता तुम्ही की कोलकाता काय की थोडंसं समुद्राच्या जवळ आहे ॲज कम्पेअर टू पटना आणि ॲज कम्पेअर टू दिल्ली. तर दिल्ली एक कॉन्टिनेंटल लोकेशन आहे, पूर्णपणे लँडलॉकड आहे दिल्ली, तिथे कसल्याही प्रकारचं समुद्र किनार नाही, काही नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे समुद्राचा इन्फ्लुएन्स दिल्लीवरती काही होत नाही. त्यामुळे लक्षात घ्या की इथून जर तुम्ही गेलात कोलकाता टू पटना, पटना टू दिल्ली, तर काय होईल, रेनफॉल कमी होत जाईल. ठीक आहे, पावसाचं प्रमाण काय होईल, कमी होत जाईल. तर मागे जर बघितलं आपण, ठीक आहे, क्वेश्चनमध्ये स्टेटमेंट काय दिली, आता इथे तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता की एक्झॅक्ट किती रेनफॉल प्रत्येक सिटीमध्ये आहे. या बेसिसवरती UPSC ने एक दोन प्रश्न विचारलेले आहेत, एक दोन तीन प्रश्न मागच्या ह्याच्यामध्ये आहेत, जे की तुम्ही ही जर माहिती तुमच्याकडे असली असती की पटनामध्ये किती पडते, अलाहाबादमध्ये किती पडते आणि दिल्लीमध्ये किती पडते. ठीक आहे, हे जेव्हा हे जरी माहीत असलं असतं तुम्हाला, तरी तुम्ही ते क्वेश्चन सॉल्व्ह करू शकला असतात. तर इथे बघा की इथे बघू शकता तुम्ही की बघा, आता लक्षात घ्या कोलकातामध्ये किती आहे, 119 cm रेनफॉल होते. कोलकातामध्ये किती, 119 cm रेनफॉल होते. ठीक आहे, ड्युरिंग दी साऊथ वेस्ट मॉन्सून पिरियड. त्यानंतर पटना बघा, पटनामध्ये 105 cm होतो रेनफॉल. ठीक आहे, त्याच्यापेक्षा थोडंसं कमी. त्यानंतर अलाहाबादमध्ये 76 cm. अलाहाबाद कुठे, UPमध्ये प्रयागराज. ठीक आहे, आणि दिल्लीमध्ये किती, फक्त 56 cm. म्हणजे बघा अर्ध्याला अधिक कमी झालेला आहे. 119 वरून आपण 119 कोलकाता ते 56 cm दिल्ली, अशा प्रकारे रेनफॉल काय झाला आहे, कमी होत गेला आहे. तर यामुळे इथे लक्षात घ्या की आपण ईस्टकडून, ठीक आहे, म्हणजे नॉर्दर्न प्लेनमध्ये ईस्टकडून, ठीक आहे, ईस्टर्न रिजनकडून आपण वेस्टर्न रिजनकडे जेव्हा जातो, वेस्ट रिजनकडे जातो, तेव्हा काय होते, रेनफॉल काय होतं, कमी कमी होत चाललं आहे. ठीक आहे, म्हणजे 119 cm रेनफॉल जो आपल्या कोलकातामध्ये होता तो दिल्लीमध्ये येऊन किती झाला आहे, फक्त 56 cm झालेला आहे.
मग ते स्टेटमेंट बरोबर होतं का नाही? येस, बरोबर होतं. मी तुम्हाला प्रत्येक सिटीचं किती रेनफॉल होतं ते पण तुम्हाला सांगितलं आहे. आणि ही इन्फॉर्मेशन मी कुठून इकडून तिकडून घेतली नाही, मी डायरेक्टली NCERTमधून ही इन्फॉर्मेशन घेतली आहे. NCERTमध्ये ही इन्फॉर्मेशन अवेलेबल होती आणि त्यामुळेच प्रश्न UPSC ने तिथं फ्रेम केलेला आहे. ठीक आहे, तर आता बघूया आपण मागे स्टेटमेंट काय आपलं. ठीक आहे, बघा. द अमाऊंट ऑफ रेनफॉल अॅन्युअल रेनफॉल इन द नॉर्दर्न प्लेन्स ऑफ इंडिया डिक्रीज फ्रॉम ईस्ट टू वेस्ट. बरोबर आहे का? येस, बरोबर आहे. ईस्ट टू वेस्ट रेनफॉल इन्क्रीज होत चाललाय. मी सांगितलं तुम्हाला कोलकाता टू अलाहाबाद, अलाहाबाद टू दिल्ली किंवा पटना असेल, पटनावरून मग परत अलाहाबाद, अलाहाबादवरून दिल्ली. तर काय होतं, 119 सेंटीमीटर रेनफॉल कोलकातामध्ये होता, ते दिल्लीमध्ये किती झालं, 56 सेंटीमीटर. म्हणजे तुम्ही ईस्टकडून जेव्हा वेस्टकडे चाललात रेनफॉल काय होतोय, कमी होतोय. ठीक आहे, सो दिस स्टेटमेंट इज करेक्ट. सो दोन्ही विधानं जी दिली होती तर बरोबर होती, त्यामुळे आन्सर काय असलं पाहिजे, बोथ 1 आणि 2. ठीक आहे, दोन्ही स्टेटमेंटचं मी तुम्हाला चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलेलं आहे. पुढे बघा, आता बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग रिजन्स ऑफ इंडिया हॅज अ कॉम्बिनेशन ऑफ मॅनग्रोव्ह फॉरेस्ट, एव्हरग्रीन फॉरेस्ट अँड डेसिड्युअस फॉरेस्ट. असा कुठला रिजन आहे भारताचा ज्या रिजनमध्ये तुम्हाला मॅनग्रोव्ह फॉरेस्ट मिळतील, ठीक आहे, मॅनग्रोव्ह फॉरेस्ट मिळतील, त्यानंतर एव्हरग्रीन फॉरेस्ट मिळतील आणि डेसिड्युअस फॉरेस्ट मिळतील. डेसिड्युअस म्हणजे काय, पानझडी वने आहेत. मॅनग्रोव्ह फॉरेस्ट जे आहेत ते आपल्याला माहिती आहे की जेव्हा एखादी सुनामी वगैरे येते किंवा असे मोठ्या मोठ्या व्हेव्ज येतात त्याच्यापासून प्रोटेक्ट करत असतात मॅनग्रोव्ह फॉरेस्ट. ठीक आहे, तर जगातील सगळ्यात मोठा मॅनग्रोव्ह फॉरेस्ट कुठं आहे, कोणता आहे, तर सुंदरबन आहे. ठीक आहे, सुंदरबन आहे, तर तो भारतातच आहे. ठीक आहे, तर बघा, मॅनग्रोव्ह फॉरेस्ट असायला पाहिजे, तिथे डेसिड्युअस फॉरेस्ट सुद्धा असायला पाहिजे आणि नंतर काय, एव्हरग्रीन फॉरेस्ट सुद्धा असायला पाहिजे. आता कोणतं रिजन आहे तर इथे बघा, एक एक आपण ऑप्शन इलिमिनेट कसं करता येतं बघूया. ठीक आहे, पहिला ऑप्शन तुम्ही बघू शकता की साऊदर्न सौराष्ट्र, हा सगळ्यात इझी ऑप्शन आहे की जो इलिमिनेट करता येऊ शकतो. साऊदर्न सौराष्ट्र इथे मॅपमध्ये तुम्ही बघा, साऊदर्न सौराष्ट्र कुठे लोकेटेड आहे. ठीक आहे, साऊदर्न सौराष्ट्र बघा, तर इथे काय म्हटलं त्यांनी की साऊदर्न सौराष्ट्र एक ऑप्शन दिला होता. तर आपण एक NCERTमध्ये सगळीकडे तुम्हाला व्हेजिटेशनचा टाईप दिला, त्यांनी व्हेजिटेशनमध्ये कुठलं व्हेजिटेशन कुठं आहे, एव्हरग्रीन व्हेजिटेशन कुठं आहे किंवा डेसिड्युअस कुठं आहे. ठीक आहे, हे सगळे दिलेलं आहे आणि ह्या 9वीच्या NCERTमध्ये तुम्हाला सरळ मॅप मिळतो. तर आपण तो मॅप एकदा बघितल्यावर आपल्याला कळेल की ठीक आहे, आपण जर तो मॅप बघितला तर आपल्याला कळेल की एव्हरग्रीन फॉरेस्ट काय आपल्या ह्याच्यामध्ये नाही आहेत लोकेटेड, सौराष्ट्र रिजनमध्ये नाही आहेत. पुढच्या काही क्वेश्चन्समध्ये ते त्याचा उल्लेख येईल, मी तुम्हाला सांगेल की कुठं कुठं एव्हरग्रीन फॉरेस्ट आहेत वगैरे. तर सौराष्ट्रामध्ये एव्हरग्रीन फॉरेस्ट नाही आहेत, त्यामुळे आपण हा ऑप्शन इलिमिनेट करू शकतो. ठीक आहे, सौराष्ट्र इलिमिनेट होऊ शकतो इथे. त्यानंतर बघा, पुढचा ऑप्शन काय, साऊथ वेस्ट बेंगॉल हा एक ऑप्शन आहे. साऊथ वेस्ट बेंगॉल, आपण बेंगॉल बघू, म्हणजे वेस्ट बेंगॉल बघू आणि वेस्ट बेंगॉलमधला साऊथ वेस्ट बेंगॉल स्पेसिफिकली बघू. ठीक आहे, बेंगॉलचं पण मॅप मी इथे टाकलेलं आहे. त्यांनी काय म्हटलं, साऊथ वेस्ट म्हटलं. ठीक आहे, साऊथ वेस्ट म्हटले, त्यामुळे लक्षात घ्या. ठीक आहे, दिस इज साऊथ. ठीक आहे, आणि वेस्ट म्हटल्यावर इकडची जी डिरेक्शन आहे, म्हणजे बघा की साऊथ वेस्ट बेंगॉल म्हटले त्यांनी. तर हा पूर्ण वेस्ट बेंगॉलचा मॅप आहे. वेस्ट बेंगॉलच्या मॅपमध्ये तुम्हाला ह्या रिजनमध्ये त्यांनी काय म्हटले की ह्या सगळ्या प्रकारचे मॅनग्रोव्ह फॉरेस्ट असतील किंवा मग डेसिड्युअस फॉरेस्ट असतील ते इथं मिळतील म्हटले. इज इट पॉसिबल, तिथे शोरलाईन वगैरे आहे का साऊथ वेस्ट बेंगॉलमध्ये? ठीक आहे, शोरलाईन म्हणजे काय, त्याला कॉस्टल असं काही लोकेशन आहे का, किनारा वगैरे आहे का समुद्राचा साऊथ वेस्ट बेंगॉलमध्ये? नाही. ठीक आहे, साऊथ वेस्ट बेंगॉलमध्ये कसल्याही प्रकारचा समुद्र किनारा नाही आहे, त्यामुळे काय होईल की इकडे आपल्याला मॅनग्रोव्ह फॉरेस्ट तर पाहायला मिळणार नाही, त्यामुळे हा सुद्धा ऑप्शन इथून इलिमिनेट होतो. ठीक आहे, इथे बघा तुम्ही की साऊथ वेस्ट बेंगॉल त्यांनी म्हटलं होतं. साऊथ वेस्ट बेंगॉल म्हटल्यावरती तिकडे समुद्र किनाराच नाही आहे, समुद्र किनारा नसेल तर तिथे मॅनग्रोव्ह फॉरेस्टचा प्रश्नच येणार नाही. ठीक आहे, त्यामुळे हा सुद्धा ऑप्शन आपण इलिमिनेट करू शकतो. फक्त काय, ह्यामध्ये विषय असा आहे की आपल्याला मॅपवरची क्लॅरिटी पाहिजे, त्याशिवाय आपण हे करू शकत नाही. मॅप जर आपलं चांगलं असेल, मॅप रिडिंग चांगली असेल किंवा मॅपचं आपलं अंडरस्टँडिंग चांगलं असेल, आपल्या डोक्यात पिक्चर्स तयार होत असतील मॅपचे, तर आपण प्रश्न सॉल्व्ह करू शकतो हा. नाहीतर साऊथ वेस्ट बेंगॉलमध्ये तुम्हाला कन्फ्यूज होऊ शकतं की इथे सुद्धा मॅंग्रोव्ह फॉरेस्ट आहेत का काय, तसं नाही आहे. साऊथ वेस्ट बेंगॉलमध्ये नाहीत, तेच जर त्यांनी असं म्हटलं असतं, तेच जर त्यांनी म्हटलं असतं की साऊथ ईस्ट बेंगॉल. ठीक आहे, साऊथ ईस्ट बेंगॉल जर म्हटलं असतं वेस्ट बेंगॉल, तर एक वेळेस ठीक होतं, कारण तिथे मॅंग्रोव्ह फॉरेस्ट मिळू शकतं, तिथं कोस्टलाईन तुम्हाला दिसू शकते. पण त्यांनी काय म्हटलं, साऊथ वेस्ट म्हटले, त्यामुळे सरळ हा सुद्धा ऑप्शन एलिमिनेट होतो. त्यानंतर आहे नॉर्दर्न कोस्टल आंध्र प्रदेश. ठीक आहे, तर नॉर्दर्न कोस्टल हे आंध्र प्रदेशपेक्षा जास्त डायव्हर्स काय आहे, तर आहे अंदमान आणि निकोबार आयलंड. त्यामुळं आपलं उत्तर काय, अंदमान आणि निकोबार आयलंड. तर अंदमान आणि निकोबार आयलंडमध्ये तुम्हाला हे जे फॉरेस्ट टाईप्स सांगितले त्यांनी, डेसिड्युअस म्हटले, एव्हरग्रीन म्हटले आणि मॅनग्रोव्ह फॉरेस्ट म्हटले, तर ह्या सगळ्या प्रकारचे फॉरेस्ट टाईप्स तुम्हाला हे तुम्हाला अंदमान आणि निकोबार आयलंडमध्ये मिळतात. ठीक आहे, तर बाकीचे जे ऑप्शन कसे इलिमिनेट केले त्या पद्धतीने तुमची थिंकिंग प्रोसेस डेव्हलप झाली पाहिजे. ठीक आहे, पुढे बघा. आता इथे सुद्धा तुम्ही बघू शकता की कुठल्या रिजनमध्ये कोणते फॉरेस्ट वगैरे अवेलेबल आहेत, तर इथे बघा की रेन फॉरेस्ट. ठीक आहे, रेन फॉरेस्ट बघू शकता तुम्ही, त्यानंतर ट्रॉपिकल डेसिड्युअस फॉरेस्ट, त्यानंतर माउंटेनी फॉरेस्ट आणि मॅनग्रोव्ह फॉरेस्ट. तर रेन फॉरेस्टचा रिजन कोणता आहे, इकडे बघा तुम्ही, वेस्टर्न घाट. ठीक आहे, वेस्टर्न घाट असेल किंवा इथला थोडासा किनारा असेल, त्यानंतर हा भाग थोडासा वेस्ट काय रेन फॉरेस्टचा आहे, इकडचा भाग सुद्धा रेन फॉरेस्टचा आहे.
ठीक आहे, अशा प्रकारे ही जी फिगर दिली आहे ती चांगल्या पद्धतीने तुम्ही करायची आहे. एनसीईआरटी 90 एनसीईआरटीमध्ये हे तुम्हाला फिगर आढळेल, ही डायग्राम आढळेल. तर तुम्ही चांगल्या पद्धतीने ह्याला रीड करायचं आणि समजून घ्यायचं की कोणत्या रिजनमध्ये कोणते फॉरेस्ट वगैरे आहेत. ठीक आहे, ह्याच्यावरती म्हणजे युपीएससीने याच्यावरती आतापर्यंत 4 ते 5 प्रश्न या फक्त ह्या एका डायग्रामवरती विचारलेले आहेत, ह्या फिगरवरती विचारलेले आहेत. त्यामुळे ही खूप इम्पॉर्टंट आहे की कुठल्या रिजनमध्ये कोणते फॉरेस्ट आहेत हे आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, पुढे बघा. आता बघा की इम्पॉर्टन्स काय आहे अंदमान आणि निकोबारचं, त्याबद्दल हे सुंदरलँडचा एक टॉपिकमध्ये हे टाकला होता. सुंदरलँड काही तर एका प्रकारे म्हणजे आपल्याकडे भारतामध्ये टोटल म्हणजे वर्ल्डमध्ये 36 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स आहेत. ठीक आहे, वर्ल्डमध्ये किती 36 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स आहेत, त्यापैकी भारतामध्ये किती बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स आहेत. तर भारतामध्ये 36 4 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स आहेत. तर ह्या 4 जे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स आहेत ना, तर त्या 4 आपल्या निकोबार आयलँडचा जो ग्रुप आहे त्याला एक बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणलं जातं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर काही डायव्हर्स असे स्पीसीज पाहायला मिळतात. ठीक आहे, जसं की म्हटलं की आपण त्याच्यामध्ये एकाच रिजनमध्ये तुम्हाला डेसिड्युअस फॉरेस्ट मिळतात, एकाच रिजनमध्ये तुम्हाला एव्हरग्रीन फॉरेस्ट मिळतात. ठीक आहे, एकाच रिजनमध्ये तुम्हाला मॅनग्रोव्ह फॉरेस्ट मिळतात. म्हणजे एवढं डायव्हर्सिटी तुम्हाला कुठे आढळते आहे, निकोबार आयलँड ग्रुपमध्ये आढळते आहे. आणि आपण ह्याला बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट सुद्धा म्हटलेलं आहे बिकॉज ऑफ इट्स रिच डायव्हर्सिटी आणि त्याला जे थ्रेट आहेत त्यामुळं. ठीक आहे, पुढे बघा. आता चांगला क्वेश्चन आहे की लिव्हिंग रूट ब्रिजेसवरतीचा प्रश्न आलेला आहे की इन अ पर्टिक्युलर रिजन, ठीक आहे, इन अ पर्टिक्युलर रिजन इन इंडिया द लोकल पीपल ट्रेन द रूट्स ऑफ लिव्हिंग ट्री इन टू रोबस ब्रिजेस अक्रॉस द स्ट्रीम्स ॲज द टाईम पासेस द दीज ब्रिजेस बिकम स्ट्रॉंगर. दीज युनिक लिव्हिंग रूट ब्रिजेस आर फाउंड इन, कुठं हे लिव्हिंग रूट ब्रिजेस सापडतात किंवा मग पाहायला मिळतात असं विचारलेलं आहे. लिव्हिंग रूट ब्रिजेस, तर लिव्हिंग रूट ब्रिजेसचे तुम्हाला इथे मी फिगर दाखवतो. इथे बघू शकता तुम्ही की लिव्हिंग रूट ब्रिजेस कशा प्रकारे असतात. तर ह्या सगळ्या रूट्स आहेत झाडांच्या, म्हणजेच काय मुळं आहेत. आणि त्यांना काय केलं की लहान म्हणजे ते कोवळ्या जेव्हा मुळं असतात, कोवळ्या मुळं असतानाच त्यांना असं ओवलं जातं एका प्रकारे. आणि ओवून ते काय होतात की नंतर त्यांना मुळं काय होतात स्ट्रॉंग व्हायला लागतात. आणि ठीक आहे, तर बघा की ह्या काय व्हायला लागतात की ह्या स्ट्रॉंग व्हायला लागतात मुळं. आणि ह्याच्यावरनं हे जे छोटे छोटे स्ट्रीम्स दिसतात तुम्हाला स्ट्रीम्स, ठीक आहे, म्हणजे ह्या स्ट्रीम्स दिसत आहेत ना, तर ह्या स्ट्रीम्स वरून म्हणजे ट्रॅव्हल करण्यासाठी किंवा मग ॲज अ ब्रिज त्याला वापर केला जातो. ह्याला लिव्हिंग रूट ब्रिजेस असं म्हणतात. आणि आपल्याला कुठे आढळतात ते, आढळतात आपल्याला मेघालयमध्ये आढळतात. ठीक आहे, मेघालयमध्ये आपल्याला ते आढळतात. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा. इफ यू ट्रॅव्हल थ्रू हिमालयाज यू आर लाईकली टू सी विच ऑफ द फॉलोइंग नॅचरली ग्रोईंग देअर. तर तुम्ही जर हिमालयामधून ट्रॅव्हल करत असाल तर तुम्हाला खालीलपैकी कोणते जे काय प्लांट्स वगैरे आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील नॅचरली तिथे ग्रो करतात असे. तर इथे बघितलं आपण तर बघा ओक आहे, त्यानंतर रोडोडेंड्रॉन आहे. ठीक आहे, हे दोन्ही तुम्हाला पाहायला मिळतात. पण सँडलवूड जे आहे ना, तर आत्ताच पुष्पा मूवी येऊन गेलो होतो आणि पुष्पामध्ये आपण बघितलं होतं की रेड सँडर्सची तस्करी वगैरे तो करत असतो. तर रेड सँडर्स म्हणजे रेड सँडर्स आणि रेड सँडलवूड एकच आहेत. ठीक आहे, तर बघितलं आपण इथं तर ओक आणि रोडोडेंड्रॉन आहेत. हे कॅरेक्टरिस्टिक्स प्लांट्स आहेत कुठले हिमालयन रिजनचे. ठीक आहे, टेम्परेट फॉरेस्ट, ठीक आहे, लक्षात घ्या. हे ओक आणि रोडोडेंड्रॉन आहेत, हे कॅरेक्टरिस्टिक प्लांट्स आहेत कुठले, ह्या टेम्परेट फॉरेस्टचे हिमालयामधल्या. आणि सँडलवूड काय आहे, सँडलवूड हे ट्रॉपिकल डेसिड्युअस फॉरेस्टमध्ये आढळणारा प्लांट आहे. ठीक आहे, कुठे आढळतं ते, ट्रॉपिकल डेसिड्युअस फॉरेस्टमध्ये ते सँडलवूड आढळतं, ते हिमालयन रिजनमध्ये आढळत नाही. ठीक आहे, अशा प्रकारे आपण सँडलवूड इलिमिनेट करून आन्सर त्याचं काढू शकलो असतो. आता बघा, हे रोडोडेंड्रॉनची फिगर आहे. रोडोडेंड्रॉन असं असतात, रोडोडेंड्रॉन त्यांना ऑर्नामेंटल प्लांट म्हणून सुद्धा वापर त्यांचा होऊ शकतो. ठीक आहे, पुढे बघा. हे रेड सँडर्सबद्दल काही दिलेलं आहे, तुम्ही पॉज करून ते बघू शकता. ठीक आहे, ह्याला एंडेंजर्ड स्टेटस आहे, रेड सँडर्सला एंडेंजर्ड स्टेटस आहे, एवढं लक्षात ठेवा. आयुसीएन स्टेटस त्याचं एंडेंजर्ड आहे. त्यानंतर पुढे बघा, इन इंडिया विच टाईप ऑफ फॉरेस्ट अमॉंग द फॉलोइंग ऑक्युपाइज द लार्जेस्ट एरिया. भारतामधील सगळ्यात जास्त एरिया ऑक्युपाय करणारे कोणत्या टाईपचे फॉरेस्ट आहेत, तर लक्षात घ्या. इथे मागे आपण डायग्राम बघू फक्त आणि समजून घ्या तुम्ही. ठीक आहे, ट्रॉपिकल थॉर्न फॉरेस्ट, ट्रॉपिकल डेसिड्युअस फॉरेस्ट, बघा ट्रॉपिकल डेसिड्युअस फॉरेस्टवरती फोकस करा. तर हा कलर आपल्याला कुठं कुठं दिसतोय, हा पूर्ण एरिया. ठीक आहे, हा पूर्ण एरिया आपल्याला कशाचा दिसतोय, ट्रॉपिकल डेसिड्युअस फॉरेस्टचा दिसतोय. त्यामुळे सगळ्यात जास्त एरिया कोणता कव्हर करत आहे, ट्रॉपिकल डेसिड्युअस फॉरेस्ट कव्हर करत आहेत. ठीक आहे, त्यानंतर उत्तर काय यायला पाहिजे आपल्याला इथं, ट्रॉपिकल डेसिड्युअस, ट्रॉपिकल मॉइस्ट डेसिड्युअस फॉरेस्ट यायला पाहिजे. त्यांना ह्याचं उत्तर काय, सी आहे, ट्रॉपिकल मॉइस्ट डेसिड्युअस फॉरेस्ट. आपण एरिया बघितलं की किती ते कव्हर करतात. ठीक आहे, त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स, साल्ट वॉटर क्रोकोडाईल्स इज फाउंड इन द अंदमान अँड निकोबार आयलँड.
ठीक आहे, हे बरोबर आहे की साल्ट वॉटर क्रोकोडाईल अंदमान आणि निकोबार आयलंडमध्ये बघितलं जाते. त्यानंतर म्हटलं की श्रीव अँड तापीर आर फाउंड इन दी वेस्टर्न घाट्स ऑफ द मलबार रिजन. ॲक्च्युली काय की श्रीव वगैरे जे पॉप्युलेशन आहे ते वेस्टर्न घाट्स आणि मलबार रिजनमध्ये खूप कमी प्रमाणात आढळतं. तर अंदमान श्रीव म्हणजे अंदमान आयलंडमध्ये वगैरे तुम्हाला श्रीव वगैरे चांगल्या प्रकारे पाहायला मिळेल, पण इकडं कमीमध्ये मिळतं. पण तो ह्या प्रश्नाचं उत्तर यूपीएससीनी बोथ वन अँड टू दिले, त्यामुळे तुम्ही पण तेच लक्षात ठेवा की इथं हे पॉप्युलेशन हे पाहायला मिळतं. ठीक आहे, तर यामध्ये ह्या हॅबिटॅट जर बघितलं साल्टी किंवा मग ह्या जी साल्ट वॉटर क्रोकोडाईल आहे, तर इथे बघू शकतो आपण की सुंदरबन आहे, भितरकनिका नॅशनल पार्क आहे, अंदमान आणि निकोबार आयलंड आहे. तर ह्या आपल्याला नॅशनल पार्क्समध्ये किंवा मग अंदमान निकोबार आयलंडमध्ये आपल्याला ही साल्टी किंवा मग जी साल्ट वॉटर क्रोकोडाईल आहे ती पाहायला मिळते. पुढे बघा, आता तापीरवरती पण प्रश्न विचारला होता. तापीर काय लार्ज मॅमल आहे, इट इज सिमिलर टू पिग्स. ठीक आहे, तापीर आणि श्रीवरती म्हटले, तापीर आणि श्री कुठं पाहायला मिळतात म्हटलं वेस्टर्न घाट्समध्ये मिळतात म्हटलं, आणि तेवढं तुम्ही लक्षात ठेवायचं. यूपीएससीने तसं दिलेलं आहे, पण गुगलवरती सर्च केल्यावरती वगैरे तुम्हाला ते मिळणार नाही की खरंच तापीर आपल्या वेस्टर्न घाटमध्ये पाहायला मिळतं का. ठीक आहे, तर हे खूपच काय म्हणतात त्याला कॉम्प्लेक्स असा क्वेश्चन होता, ॲब्स्ट्रॅक्ट क्वेश्चन होता, ज्याचा सोर्स आपल्याला सापडत नाही आहे. पुढे बघा, आता रोडंटबद्दल काही माहिती दिली होती तुम्ही. तर हे जर बघितलं आपण, रोडंट्स आर मॅमल्स इन ऑर्डर रोडेंशिया विच आर कॅरेक्टराइज बाय अ सिंगल पेअर ऑफ कंटिन्युअसली ग्रोईंग इन सीझर्स इन ईच ऑफ द अपर अँड लोअर जॉज. आता लक्षात घ्या की मॅमल्स जे आहेत ना, टोटल मॅमल्स, त्याच्यापैकी 40% मॅमल्स काय आहेत, रोडेंट्स आहेत. ठीक आहे, 40% मॅमल्स रोडेंट आहेत, हा एक इम्पॉर्टंट फॅक्ट आहे, विचारला जाऊ शकतो. आणि हे श्रीवची इमेज दिली होती. ठीक आहे, हे श्रेव काय रोडेंट नाही, हे एवढं लक्षात ठेवा. हे जे श्रेव तुम्हाला दिसतं इथं, ठीक आहे, हे तुम्हाला उंदरासारखं दिसू शकतं, पण हे काय रोडेंट नाही आहे. ठीक आहे, हे रोडेंट स्पीसीज नाही आहे, एवढं फक्त तुम्हाला सांगण्यासाठी हे टाकलेली आहे सगळी इन्फॉर्मेशन इथं. पुढे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट एसेन्शियली अ स्पीसीज ऑफ द हिमालयन व्हेजिटेशन. ठीक आहे, हिमालयन व्हेजिटेशनची कोणती स्पीसीज नाही आहे असं म्हटलं आहे. तर ऑप्शन जर बघितले आपण इथं, जुनिपर आहे, त्यानंतर स्प्रूस आणि सिल्वर फर, हे सगळे हिमालयन व्हेजिटेशनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. हे महोगनी आहे ना, महोगनी हे तुम्हाला तिथे पाहायला मिळत नाही. ठीक आहे, महोगनी तुम्हाला हिमालयन व्हेजिटेशनमध्ये पाहायला मिळत नाही. तर पुढे बघा, ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट, ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट जे असतात त्यामध्ये तुम्हाला हे महोगनी ट्री वगैरे पाहायला मिळतं. दीज फॉरेस्ट आर रेस्ट्रिक्टेड. ठीक आहे, मी पूर्ण इन्फॉर्मेशन घेतली आहे 9वीच्या एनसीईआरटीमधून. तुम्ही बघा की हे जे महोगनी आहे तो कुठं मिळतं तुम्हाला, ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्टमध्ये तुम्हाला हे महोगनी ट्री पाहायला मिळतं. तर लक्षात घ्या की दीज फॉरेस्ट, ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट आर रेस्ट्रिक्टेड टू हेवी रेनफॉल एरियाज ऑफ द वेस्टर्न घाट्स अँड द आयलँड ग्रुप ऑफ लक्षद्वीप अंदमान अँड निकोबार, अंदमान अँड निकोबार अँड अप्पर पार्ट्स ऑफ आसाम अँड तमिळनाडू कोस्ट. तर इथे तुम्हाला ह्या ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्टमध्ये महोगनी ट्री पाहायला मिळते. ठीक आहे, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे महोगनी ट्रीचं. ठीक आहे, बघा पुढे. आता एक लक्षात घ्या की हिमालयन व्हेजिटेशनच्या बाबतीत जर बघायचं झालं तर ॲट हाय अल्टिट्यूड जनरली मोर दॅन 3600 meters अबव द सी लेवल द टेम्परेट फॉरेस्ट अँड ग्रासलँड्स गिव्ह वे टू द अल्पाईन व्हेजिटेशन. ठीक आहे, अल्पाईन व्हेजिटेशन कुठं आपल्याला जास्त हाईटवरती जास्त अल्टिट्यूडवरती अल्पाईन व्हेजिटेशन मिळतं, आणि तिथे आपल्याला हिमालयामध्ये हे सिल्वर फर असेल, ज्युनिपर असेल, पाईन्स असतील किंवा बर्चेस असतील. ठीक आहे, आर द कॉमन ट्रीज ऑफ दिस फॉरेस्ट, म्हणजे ह्या हिमालयामधले हे कॉमन ट्रीज आहेत. बाकी सगळे जे सांगितले तुम्हाला, ज्युनिपर्स, पाईन्स असेल किंवा मग बर्चेस असतील, ठीक आहे, हे सगळे हिमालयामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. ठीक आहे, आणि परत इथं तेच दिलेलं आहे. बघा आता हे परत एकदा मी एक डायग्राम टाकली याच्यामध्ये की कसं तुम्हाला अल्टिट्यूडनुसार कसं कसं काय चेंज होत जातं सगळं. ठीक आहे, अल्टिट्यूड जर बघितलं तुम्ही तर मॉइस्ट हिमालयामध्ये सगळ्या प्रकारचे तुम्हाला फॉरेस्ट जवळपास मिळतात. ठीक आहे, हिमालयामध्ये मिळतात. काही एक स्पीसीस त्यांनी म्हटली होती की ती नाही आहे तिथं, तर ती नाही आहे, महोगनी नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. बघा इथे तुम्हाला की अल्पाईन जसजसं अल्टिट्यूड वाढतं, हिमालयाच्या फुटहिल्सला वेगळ्या प्रकारचं फॉरेस्ट आहेत, त्यानंतर मिडल हाईटला वेगळ्या प्रकारचे फॉरेस्ट आहेत, त्यानंतर एकदम जास्त हाईट असेल तिथे अल्पाईन व्हेजिटेशन तुम्हाला पाहायला मिळतं. ठीक आहे, इथे बघू शकता तुम्ही की मॉइस्ट ट्रॉपिकल डेसिड्युअस. ठीक आहे, मॉइस्ट ट्रॉपिकल डेसिड्युअस तुम्हाला एकदम खाली किती हाईट आहे, 1000 meters हाईटवरती तुम्हाला मॉइस्ट ट्रॉपिकल डेसिड्युअस मिळतं. टीक असेल, साल असेल, सँडलवूड असेल, ठीक आहे, शिसम असेल, केन असेल आणि बांबू असेल. ठीक आहे, तर लक्षात घ्या की हे 1000 meters हाईटवरती पाहायला मिळतात तुम्हाला. सँडलवूड तिथं नाही आहे. ठीक आहे, बाकी सगळे तुम्हाला हळूहळू काय होतं, तुम्ही जसं अल्टिट्यूड वाढत जातं तसं तुम्हाला काय होतं, फॉरेस्ट पाहायला मिळतात. तर एक एक्सेप्शन हे लक्षात ठेवा की तिथे महोगनी एक आपल्याला पाहायला मिळत नाही, तुम्हाला सँडलवूड पण पाहायला मिळत नाही. सँडलवूड नॉर्दर्न एरियामध्ये पाहायला मिळत नाही. ठीक आहे, नॉर्दर्न पार्टमध्ये पाहायला मिळत नाही तुम्हाला. ठीक आहे, साऊदर्न पार्टमध्ये ते प्रिडॉमिनेंटली आहे. ठीक आहे, पुढे बघा. बघा, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. इन इंडिया रेड पांडा इज नॅचरली फाउंड इन द वेस्टर्न हिमालयज ओनली. लक्षात घ्या की रेड पांडा जो आहे तो वेस्टर्न हिमालयजमध्येच पाहायला मिळतो असं म्हटलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, पुढे जर मॅप बघितला आपण, ठीक आहे, तर मॅप बघितला तुम्ही काय म्हटलं, त्यांनी वेस्टर्न हिमालयजमध्ये पाहायला मिळते म्हटलं असं आहे का. तर बघा, मी परत एकदा तुम्हाला सांगतो की वेस्टर्न आणि ईस्टर्न हिमालय, तर हा वेस्टर्न हिमालय आहे. ठीक आहे, हिमालयन रांग अशी गेलेली आहे आणि वेस्टर्न हिमालय ही साईड आहे आणि ही काय झाली, ईस्टर्न हिमालयाची साईड बाजू झाली. तर लक्षात घ्या की
सिक्कीम वगैरे जे स्टेट्स आहेत ना तिथे सुद्धा तुम्हाला हे पाहायला मिळतं रेड पांडा. त्यामुळे त्यांनी काय म्हटलं की वेस्टर्न हिमालयामध्ये फक्त पाहायला मिळतं, म्हटलं जे की चुकीचं आहे. ठीक आहे, हे कुठं स्थायू करतं? मिक्स्ड आणि डेसिड्युअस कोनिफर फॉरेस्टमध्ये ह्या रेड पांडा राहत असतो. आणि लक्षात घ्या की हे कुठं कुठं आपल्या इंडियामध्ये कुठं कुठल्या कुठल्या लोकेशनवरती आहे, तर सिक्कीम, ठीक आहे, अरुणाचल प्रदेश आहे, त्यानंतर दार्जिलिंग आणि कालिम्पोंग आहे, कालिम्पोंग डिस्ट्रिक्ट वेस्ट बेंगॉलचं. आणि लक्षात घ्या, आणि इट इज द स्टेट ॲनिमल ऑफ सिक्कीम. आणि सिक्कीम कुठं आहे लक्षात घ्या, सिक्कीम बघा इकडं बघा, ठीक आहे, ईस्टर्न साईडला आहे. त्यांनी म्हटलं की फक्त वेस्टर्न हिमालयामध्ये तुम्हाला ते पाहायला मिळतं, म्हटलं रेड पांडा, जे की चुकीचं आहे. ठीक आहे, पहिलं स्टेटमेंट आपल्याला चुकीचं इथं करायचं आहे. त्यानंतर म्हटलं इन इंडिया स्लो लॉरीस लिव्ज इन द डेन्स फॉरेस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट, तर हे स्टेटमेंट बरोबर होतं. पहिलं स्टेटमेंट चुकीचं होतं, कारण आता ह्यामध्ये स्लो लॉरीस जे म्हटले त्यांनी की स्लो लॉरीस लिव्ज इन द डेन्स फॉरेस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट, यामध्ये आपण ऑब्जेक्शन घेण्यासारखं काही नव्हतं तिथे. पण पहिला याच्यावरती स्पेसिफिकली त्यांनी ओनली टाकलं होतं, आणि ओनली शब्द टाकल्यावरती थोडंसं आपल्याला अवेअर व्हावं लागतं. ठीक आहे, ओनली म्हटल्यावरती ते चुकीचं असू शकतं. ठीक आहे, पुढे बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट सिक्वेन्स ऑफ इंडियन सिटीज इन द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर नॉर्मल अॅन्युअल रेनफॉल, तर सगळ्यात जास्त रेनफॉल कडून सगळ्यात कमी रेनफॉल. मागे जी तुम्हाला मागे सांगितलं होतं मी कोलकाता, कोलकातावरून कसं काय पटना, पटनावरून परत अलाहाबाद, अलाहाबादवरून कसं दिल्लीपर्यंत पाऊस काय होतो कमी 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 होत चालला होता. ठीक आहे, आपण बघितलं होतं की कोलकातामध्ये 119 सेंटीमीटर रेनफॉल होत होता, म्हणजे जवळपास 1190 मिलीमीटर, तर तो परत जाऊन दिल्लीमध्ये किती झाला होता 560 मिलीमीटर, म्हणजे 56 सेंटीमीटरवरती तो गेला होता. तर इथेही तसंच आहे कॉन्सेप्ट, तीच कॉन्सेप्ट आहे इथं. ठीक आहे, मी आपण मागे क्वेश्चन विचारलं होतं की साऊदर्न इंडियामध्ये रेनफॉलचं जे ड्युरेशन आहे, प्रेसिपिटेशन जे होतं किंवा रेनफॉल जो होतो त्याचं ड्युरेशन जास्त आहे, त्याच बेसिसवरती प्रश्न सॉल्व होऊ शकतो. बघा इथे आता, ठीक आहे, इथे बघू शकता की आपल्याला क्रम लावायचं की करेक्ट सेक्शन ऑफ इंडियन सिटी डिक्रीजिंग, ठीक आहे, डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये लावायचा क्रम. तर बघा की सगळ्यात जास्त रेनफॉल कुठे होणार आहे, इथे कुठे बघा, कोची दिले, कोलकाता दिले, कोची दिले, कोलकाता दिले. आता आपल्याला इलिमिनेट करण्यासाठी थोडंसं अवघड होतं, कारण का तर दोघांनाही आपल्याला शोर लाईन आणि दोन्ही समुद्राच्या जवळपास आहेत. पण आपण कोलकाताच बघितलं तर रेनफॉल किती होतं, कमी होता कोलकाताचा रेनफॉल. ठीक आहे, कोलकाताचं होतं 119 सेंटीमीटर आणि एनसीईआरटीमधला डेटा आहे. त्यानंतर कोची, ठीक आहे, त्यानंतर कोची आहे, कोची आणि कोलकाता आपल्याला आधी घ्यावे लागतील. आणि लक्षात घ्या, कोलकातापेक्षा जास्त जो पाऊस आहे तो साऊदर्न इंडियामध्ये, इकडं जसं आधी युपीएससीने स्टेटमेंट केलं होतं की साऊदर्न इंडियामध्ये जास्त ड्युरेशनसाठी पाऊस पडतो, तर इथे आपल्याला कोची आधी घ्यायचं आहे. ठीक आहे, कोचीनंतर आपल्याला कोलकाता असलेला एकच ऑप्शन आहे, कोचीनंतर कोलकाता असलेले नाही, कोचीनंतर कोलकाता असलेले दोन ऑप्शन्स आहेत तसे. ठीक आहे, तर कोचीनंतर कोलकाता घ्यायला पाहिजे आपण, कोचीनंतर कोलकाता घ्यायला पाहिजे, त्याच्यानंतर पटना आहे, त्यांच्यात दिल्ली आहे. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं बघा की पटनामध्ये किती आणि दिल्लीमध्ये किती. ठीक आहे, मागे आपल्याला एका फिगरवरती बघितलं होतं आपण, एक मिनिट पुढे पण टाकलं असेल. ओके, येस, इथे आहे बघा की कुठल्या लोकेशनला किती रेनफॉल होता. तर इथे बघू शकता तुम्ही दिल्लीमध्ये फक्त 56 सेंटीमीटर आहे, त्यानंतर अलाहाबादमध्ये 76 सेंटीमीटर आणि पटनामध्ये 105 सेंटीमीटर. ठीक आहे, तर पटनामध्ये किती जास्त असायला पाहिजे दिल्लीपेक्षा रेनफॉल, त्यामुळं कळालं असेल तुम्हाला आता की जसं जसं तुम्ही समुद्रापासून मध्ये कॉन्टिनेंटल लोकेशनला जात असता तसं तसं काय होतं, तसं तसं रेनफॉल काय व्हायला लागतो, कमी व्हायला लागतो. ठीक आहे, ओके, बघा आपण क्वेश्चन बघू. येस, तर आपलं आन्सर काय असलं पाहिजे, आपलं सी आन्सर असलं पाहिजे, कोचीनंतर कोलकाता, कोलकाता नंतर पटना, पटना नंतर दिल्ली, कारण दिल्लीपेक्षा जास्त पाऊस कुठं पडतोय, पटनाला पडतोय. ठीक आहे, हे आपण बघितलंय मागे किती पडतोय काय पडतोय हे सगळं नवीच्या एनसीईआरटीमध्ये दिलं होतं, त्यामुळे क्वेश्चन विचारणं साहजिक होतं. पुढे बघा, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट, द फॉरेस्ट कव्हर इन इंडिया, द फॉरेस्ट कव्हर इन इंडिया कॉन्स्टिट्यूट अराउंड 20% ऑफ इट्स जॉग्राफिकल एरिया, आउट ऑफ द टोटल फॉरेस्ट कव्हर डेन्स फॉरेस्ट कॉन्स्टिट्यूट 40%. आता लक्षात घ्या की भारतामध्ये जो फॉरेस्ट कव्हर आहे जनरली काय म्हटलं जातं की 33% फॉरेस्ट कव्हर असला पाहिजे गुड इकॉलॉजिकल बॅलन्स मेंटेन करण्यासाठी, पण भारतामध्ये किती आहे, भारतामध्ये 24% आहे. ठीक आहे, भारतामध्ये किती आहे, 24% आहे, हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर दुसरा ऑप्शन बघा, यांनी 20% म्हटलं होतं ज्यामुळे हे पहिलं चुकीचं ठरतं. त्यानंतर दुसरं हे बघा स्टेटमेंट बघा, द नॅशनल फॉरेस्ट्री ॲक्शन प्रोग्राम एम्स ॲट ब्रिंगिंग 1/3 ऑफ द एरिया ऑफ इंडिया अंडर फॉरेस्ट कव्हर, म्हणजेच किती, 33% फॉरेस्ट तिथं असलं पाहिजे, तर हे बरोबर आहे. ठीक आहे, सेकंड स्टेटमेंट इज करेक्ट, फर्स्ट स्टेटमेंट रॉंग आहे. का रॉंग आहे ते मी तुम्हाला सांगितले, कारण तिथं 24% आपल्याकडे फॉरेस्ट कव्हर आहे. 2021 फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, 2021 फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार भारतामध्ये किती आहे फॉरेस्ट कव्हर ॲज ऑफ इट्स
ऍज अ पर्सेंटेज ऑफ इट्स एरिया इज 24.62%. ठीक आहे, 24.62% फॉरेस्ट कव्हर आपल्या भारतामध्ये आहे आपल्या पूर्ण एरियाच्या तुलनेमध्ये, जिऑग्राफिकल एरिया ऑफ द कंट्रीच्या तुलनेत 24.62% ते आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा एरिया वाईज कोणत्या स्टेटमध्ये सगळ्यात जास्त फॉरेस्ट कव्हर आहे ते जर आपण क्रम लावायचा म्हटला तर मध्य प्रदेश एक नंबरवरती येतं. ठीक आहे, मध्य प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त फॉरेस्ट एरिया एरियाच्या बाबतीत, बरं का, पर्सेंटेजच्या बाबतीत नाही, पर्सेंटेजच्या बाबतीत म्हटलं तर ते मिझोरम येतं. ठीक आहे, पर्सेंटेजच्या बाबतीत मिझोरम येतं. तर मध्य प्रदेशचा पहिला नंबर येतो फॉरेस्टच्या एरियाच्या बाबतीत. त्यानंतर येतं अरुणाचल प्रदेश 2 नंबरवरती. ठीक आहे, आणि त्यानंतर येतं छत्तीसगड 3 नंबरवरती. त्यानंतर 4 नंबरवरती ओडिशा आणि 5 नंबरवरती महाराष्ट्र. असा क्रम लागतो. एकदा प्रश्न 2019 UPSC ने या क्रमावरती प्रश्न विचारला होता. बघा त्यानंतर ॲज अ पर्सेंटेज जर म्हणायचं असेल आपल्याला तर बघा मिझोरम 84.53% म्हणजे टोटल जो एरिया आहे मिझोरमचा त्याच्या चौऱ्याऐंशी टक्के फॉरेस्ट आहे त्यामध्ये. बाकीचे पण तुम्ही बघून घ्या की किती, अरुणाचल प्रदेशमध्ये 79%, मेघालयमध्ये 76% त्यांच्या पूर्ण एरियाचा. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा, अमंग द फॉलोइंग इंडियन स्टेट विच वन हॅज द मिनिमम टोटल फॉरेस्ट कव्हर. ठीक आहे, मिनिमम टोटल फॉरेस्ट कव्हर कुठल्या स्टेटमध्ये, तर हरियाणा स्टेटमध्ये सगळ्यात कमी फॉरेस्ट कव्हर आहे. बाकी सगळे स्टेट सिक्कीम, गोवा आणि केरला कम्पेअर केलं तर. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा, आता आपल्याला मॅनग्रोव्ह दिलेत आणि ते स्टेटसोबत मॅच करायचे. तर आपण महाराष्ट्राचे असल्यामुळे आपल्याला हे कळतं की आचरा आणि रत्नागिरी कुठं असणार आहे, महाराष्ट्रामध्ये असणार आहे. आचरा आणि रत्नागिरी कुठं आहे, महाराष्ट्रामध्ये असणार आहे. त्यामुळे एचं 4 कुठं आहे, तर एचं 4 आपल्याला दोनच ऑप्शनमध्ये दिसतं, त्यामुळे दोन ऑप्शन तर आपले गेले सरळसर. ठीक आहे, एचं 4 दिसतं आपल्याला. त्यानंतर आपल्या सगळ्यांना माहीत असतं की वेमनाड कुठं आहे, तर वेमनाड हे केरळमध्ये आहे. ठीक आहे, वेमनाड केरळमध्ये आहे. तर लक्षात घ्या की तुम्ही वेमनाड जरी तुम्हाला माहिती असलं असतं तरी प्रश्न सॉल्व्ह झाला नसता, कारण इथे बघा तुम्ही डीचं 2 दोन्ही ह्याच्या ऑप्शनमध्ये डीचं 2 दिसते तुम्हाला. तर तुम्हाला काय माहीत असायला हवं होतं, तुम्हाला पिच्चावरम मॅनग्रोव्ह फॉरेस्ट जे आहेत ते कुठं आहेत हे माहीत असायला हवं होतं, तरच प्रश्न सॉल्व्ह झाला असता. लक्षात घ्या, पिच्चावरम जे आहेत ते कुठं आहेत, तमिळनाडूमध्ये आहेत. ठीक आहे, पिच्चावरम कुठं आहेत, तमिळनाडूमध्ये आहेत. म्हणजे जगातले सगळ्यात मोठे मॅनग्रोव्ह फॉरेस्ट कुठे आहेत, तर ते आहेत आपल्या सुंदरबनमध्ये. आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सगळ्यात मोठे मॅनग्रोव्ह फॉरेस्ट कुठे आहेत, तर ते आहेत पिच्चावरम तमिळनाडूमध्ये. ठीक आहे, तर बघू शकता तुम्ही की पिच्चावरमला जर आपण तमिळनाडूसोबत मॅच केलं, ठीक आहे, सीचं 5 जर आपण केलं तर आपल्याला सीचं 5 एकच दिसते, त्यामुळे डी आपला आन्सर असेल. ठीक आहे, त्यानंतर कुंडपूर कुठे यायला पाहिजे. ठीक आहे, कुंडपूर कुठे यायला पाहिजे, आपल्याला कर्नाटकमध्ये यायला पाहिजे. ठीक आहे, कुंडपूर. पुढे बघा, हां, ओपन स्टंटेड फॉरेस्ट. आता लक्षात घ्या, ओपन स्टंटेड फॉरेस्ट, स्टंटेड म्हणजे काय, हाईट कमी असलेले फॉरेस्ट आहेत ते. ओपन स्टंटेड फॉरेस्ट विथ बुशेस अँड स्मॉल ट्रीज हॅविंग लॉंग रूट्स अँड शार्प थॉर्न्स ऑर स्पाइन्स आर कॉमनली फाउंड इन. ठीक आहे, हे कुठे कॉमनली पाहायला मिळतात असं त्यांनी विचारलं होतं. तर हे जे फॉरेस्ट आहेत ना, अशा टाईपचे फॉरेस्ट जे आहेत ना, तर तुम्हाला दोन वेळेस थॉर्न असा शब्द आलेला दिसेल याच्यामध्ये. ठीक आहे, थॉर्न्स. ठीक आहे, मग थॉर्नी फॉरेस्ट कुठं असणार आहेत, बघा इथे बघू शकता तुम्ही की ट्रॉपिकल थॉर्न फॉरेस्ट कुठं आपल्याला पाहायला मिळतात, ट्रॉपिकल थॉर्न फॉरेस्ट. तर हा एरिया बघा तुम्ही, हा एरिया फोकस करा आणि हा एरिया बघा. तर इथे राजस्थानचा किंवा ह्या साईडच्या कुठल्याही लोकेशनचा त्यांनी उल्लेख केला नाही आहे, पण इथे लक्षात घ्या की इथे आपल्याला वेस्टर्न आंध्र प्रदेशचा उल्लेख आहे आणि हेच त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, वेस्टर्न आंध्र प्रदेशमध्ये तुम्हाला हे पाहायला मिळतं, काय, थॉर्न फॉरेस्ट. थॉर्नवरच्या बेसिसवरती तुम्ही आन्सर काढू शकला असतात की थॉर्न फॉरेस्ट भारतामध्ये कुठं आहे. त्यानंतर पुढे बघा, द सी कोस्ट ऑफ विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेट हॅज बिकम फेमस. ठीक आहे, ऑलिव्ह रिडली सी टर्टल कुठं नेस्टिंग करतात, यासाठी सोपा प्रश्न विचारला त्यांनी. याचं उत्तर आहे ओडिशा. गहिरामाता वाईल्ड लाईफ सँक्चुरी तुम्हाला माहीत असेल. ठीक आहे, ऋषिकुल्ला रिव्हर तुम्हाला माहीत असेल. तर ओरिसा रिलेटेड गोष्टी ज्या आहेत की तिथं ऑलिव्ह रिडली सी टर्टल दरवर्षी मास नेस्टिंग करत असतात. ठीक आहे, त्याला काय म्हणतात, त्याला बघा इथं गहिरामाता वाईल्ड लाईफ सँक्चुरी लक्षात ठेवा इथे. ठीक आहे, ओडिशामधली ऑलिव्ह रिडली जी नेस्टिंग बीच आहे, तर इथे बघू शकता ऑलिव्ह रिडली नेस्टिंग जी बीच आहे. ठीक आहे, ही सगळी कॉस्टल लोकेशन आहे ओडिशाची. त्यानंतर इथे बघा की हा जो फेनॉमिनॉन आहे, जे मास नेस्टिंग करत असतात हे सी टर्टल्स, त्याला काय म्हणतात, ॲरीबाडा म्हणतात त्याला, ॲरीबाडा. ठीक आहे, आणि इथे बघा की हे जे ऑलिव्ह रिडली सी टर्टल आहेत ते खूप मोस्ट अबंडंट आहेत, म्हणजे त्यांची संख्या काही कमी नाही, भरपूर आहेत ते. व्हल्नरेबल स्टेटस आहे त्यांचं IUCNच्या ह्याच्यावरती. आणि हे काय, कार्निवरससुद्धा आहेत ते, कार्निवरस आहेत, अबंडंट इन नंबर आहेत ते. ते कुठं आहेत, स्मॉलेस्ट आहेत आणि मोस्ट अबंडंट ऑफ ऑल सी टर्टल्स फाउंड इन द वर्ल्ड. मोस्ट अबंडंट आहेत म्हणजे भरपूर काही लोकसंख्या त्यांची आहे, त्यांच्या लोकसंख्येला एवढा जास्त काही थ्रेट नाही आहे. पुढे बघा, द ॲव्हरेज ॲन्युअल टेम्परेचर ऑफ मेटेरॉलॉजिकल स्टेशन इज 26 degrees Celsius. आणि नंतर काय म्हटलं की ॲन्युअल रेनफॉल इज 63 centimeters, म्हणजे 630 millimeters तिथं रेनफॉल होतो असं म्हटलं आहे. त्यानंतर म्हटलं की ॲन्युअल टेम्परेचर रेंज 9 degrees Celsius आहे म्हटलं आहे. तर हे स्टेशन काय, याचं जे उत्तर आहे किंवा हे जे स्टेशन आहे ते चेन्नई आहे. म्हणजे जिथं तुम्हाला ॲन्युअल टेम्परेचर रेंज कमी दिसते, तुम्हाला समजून जायचं की इट इज अ पेनिन्सुलर लोकेशन, कारण का तर दोन्ही बाजूने समुद्र आहे,
समुद्र असल्यामुळे काय होतं की मॉडरेशन होतं टेम्परेचरचं, आणि तिथे तुम्हाला अॅन्युअल टेम्परेचर रेंज जास्त अशी शिफ्ट झालेली दिसत नाही. कॉन्टिनेंटल लोकेशनमध्ये काय होतं की समजा उन्हाळ्यामध्ये जर टेम्परेचर 48 degrees सेल्सिअस जात असेल तर हिवाळ्यामध्ये ते तुमचं 5 degrees, 6 degrees, 10 degreesवरती जाऊ शकतं. म्हणजे अॅन्युअल टेम्परेचर रेंज काय 20 degreespeक्षाही जास्त असू शकते, ठीक आहे, 20 degreespेक्षाही जास्त असू शकते, किंवा 15 degrees सेल्सिअसपेक्षाही जास्त अॅन्युअल टेम्परेचर रेंज असू शकते. म्हणजे लक्षात घ्या की हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात किती टेम्परेचर आहे ह्याचा जर फरक काढला तर ते आपल्याला कळते रेंज. आणि रेंज जर जिथे जास्त आहे ते लोक तिथं ते समजून घ्यायचं एक कॉन्टिनेंटल लोकेशन आहे. चेन्नई काय कॉन्टिनेंटल लोकेशनला नाही आहे, त्यामुळे ह्याचं उत्तर काय चेन्नई आहे. पुढे बघा, आता अँटी सायक्लोन आणि अँटी सायक्लोनवरती आले तर आपण आधी हे बघू की सायक्लोनसाठी काय सिच्युएशन्स लागतात, ठीक आहे. तर सायक्लोन निर्माण होण्यासाठी काय काय गरजेचं आहे हे बघूया आपण आधी. तर लक्षात घ्या की सायक्लोन जर ट्रॉपिकल सायक्लोन जर तयार व्हायचं असेल तर काही बेसिक गोष्टींची रिक्वायरमेंट आहे. ती रिक्वायरमेंट काय आहे तर लक्षात घ्या, लार्ज सी सर्फेस विथ टेम्परेचर हायर दॅन 27 degrees सेल्सिअस. सो टेम्परेचर शुड बी हाय, ठीक आहे. कधी किती असायला पाहिजे, ॲटलीस्ट 27 degrees सेल्सिअस टेम्परेचर असलं पाहिजे. लो टेम्परेचर असून जमत नाही. कशासाठी, सायक्लॉनिक कंडिशन होण्यासाठी, तयार होण्यासाठी, ठीक आहे. अँटी सायक्लोनमध्ये काय होईल, मग टेम्परेचर कमी असेल, ठीक आहे. जर टेम्परेचर जास्त असेल 27 degrees सेल्सिअस तर इट इज पॉसिबल की सायक्लोन तयार होऊ शकतात. त्यानंतर दुसरं काय दिलं त्यांनी, प्रेझेन्स ऑफ द कोरियोलिस फोर्स, ठीक आहे. कोरियोलिस फोर्स असली पाहिजे, त्यामुळे इक्वेटरच्या एकदम जवळ तुम्हाला सायक्लोन फॉर्म होताना दिसत नाही. 5 degrees नॉर्थ अँड साऊथ ऑफ द इक्वेटर तुम्हाला सायक्लोन फॉर्मेशन होताना दिसत नाही, कारण तिथे कोरियोलिस फोर्स नसते. तर लक्षात घ्या की कोरियोलिस फोर्स असायला पाहिजे. त्यानंतर म्हटले की स्मॉल व्हेरिएशन इन द व्हर्टिकल विंड स्पीड असलं पाहिजे, फक्त स्मॉल व्हेरिएशन असलं पाहिजे, जास्त व्हेरिएशन नको. त्यानंतर प्री एक्झिस्टिंग वीक ऑर लो प्रेशर एरिया और लो लेवल सायक्लोनिक सर्क्युलेशन. त्यानंतर म्हटले अप्पर डायव्हर्जन्स अबाव द सी लेवल सिस्टम. तर लक्षात घ्या की हे जे लो प्रेशर एरिया म्हटलेलं आहे, लो प्रेशर एरिया, जर लो प्रेशर एरिया कधी तयार होतो, जेव्हा टेम्परेचर जास्त असतं, ठीक आहे. टेम्परेचर जास्त असेल तरच लो प्रेशर एरिया तयार होईल. तर ह्या सगळ्या सिच्युएशन्स आहेत ज्यामुळे सायक्लोन फॉर्मेशन होतं. मागे जर आपण बघितलं की काय म्हटले, विधानं बघूया आपण. बघा, ॲसर्शन काय, अँटी सायक्लॉनिक कंडिशन्स आर फॉर्म्ड इन विंटर सीझन वेन ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज हाय अँड एअर टेम्परेचर्स आर लो. लक्षात घ्या, ॲटमॉस्फेरिक प्रेशर जेव्हा हाय असेल तेव्हा काय असेल, टेम्परेचर लो असेल, त्यामुळे अँटी सायक्लॉनिक कंडिशन तयार होतात का, होतात. कारण आपण सायक्लॉन कसं होतं ते बघितलं, सायक्लॉनसाठी ह्या कंडिशन्स फेवरेबल आहेत का, नाही आहेत बिलकुल. कारण तिथे तुम्हाला टेम्परेचर हाय लागतं आणि प्रेशर लो लागतं सायक्लॉनिक सिच्युएशन, सायक्लॉन फॉर्म होण्यासाठी, ठीक आहे. त्यामुळे पहिलं विधान काय बरोबर आहे, ॲसर्शन इज करेक्ट. त्यानंतर एक्सप्लेनेशन रिझन बघूया, विंटर रेनफॉल इन नॉर्दर्न इंडिया कॉजेस डेव्हलपमेंट ऑफ अँटी सायक्लॉनिक कंडिशन्स विथ लो टेम्परेचर्स, ठीक आहे. लो टेम्परेचर्स असेल, मी सांगितलं तुम्हाला की ॲटलीस्ट आपल्याला किती पाहिजे, 27 degrees सेल्सिअस टेम्परेचर पाहिजे तर सायक्लॉन फॉर्म होऊ शकतात. आणि ट्रॉपिकल सायक्लॉन, आपण ट्रॉपिकल कंट्री आहोत आणि आपल्याबद्दलच सगळं चाललेलं आहे इथं, ठीक आहे. त्यामुळे लक्षात घ्या की दोन्ही जे ॲसर्शन आणि रिझन बोथ आर करेक्ट हिअर, ठीक आहे. बोथ ए अँड आर ट्रू अँड आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए, हे उत्तर आपलं असायला पाहिजे. त्यानंतर पुढे बघा, द मिनिमम लँड एरिया रिकमेंड, ठीक आहे, द मिनिमम लँड एरिया रिकमेंडेड फॉर फॉरेस्ट कवर टू मेंटेन प्रॉपर इकोलॉजिकल बॅलन्स इन इंडिया. सोपा क्वेश्चन आहे, मागे सुद्धा बघितलं होतं आपण की ॲटलीस्ट किती असायला पाहिजे, 33% आपलं असलं पाहिजे. आणि आपल्याकडे किती आहे सध्याला, जे UPSC ने विचारून झालं आहे 20% आहे म्हटलं होतं UPSC ने, पण तसं आहे का नाही, किती आहे, 24.20% ॲज पर फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया रिपोर्ट 2021, ठीक आहे. 24.20% आपल्याकडे फॉरेस्ट कवर आहे. त्यानंतर पुढे बघा, द डिस्कवरी ऑफ ओक फ्लोरा इन 1966 ॲडेड न्यू चॅप्टर टू द हिस्ट्री ऑफ इंडियन सेरिकल्चर. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेट्स इन द इज द लिडिंग प्रोड्युसर ऑफ द ओक तसार सिल्क. त्यांनी स्पेसिफिकली तुम्हाला ओक तासार सिल्क हेच विचारले, त्यांनी टोटल सिल्क विचारले का, विचारलं नाही, त्यांनी फक्त तुम्हाला ओक तासार सिल्क विचारलेला आहे. तर एक लक्षात घ्या की इट इज व्हेरी प्राऊड मोमेंट फॉर अस की दॅट आपण सगळ्या काही ज्या 5 सिल्कच्या व्हरायटीज आहेत ना जगात प्रोड्यूस होणाऱ्या, सगळ्या ज्या 5 सिल्क व्हरायटीज आहेत ना त्या सगळ्या आपण प्रोड्यूस करतो, ठीक आहे. आणि आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त सिल्क प्रोड्यूस करणारा स्टेट कोणता आहे, कर्नाटक आहे. पण त्यांनी ओक तासार सिल्क विचारल्यामुळे याचं उत्तर काय दिलं होतं आयोगानं, म्हणजेच UPSC ने काय दिलं होतं, आसाम हे उत्तर दिलं होतं, ठीक आहे. आसाम हे त्याचं उत्तर आहे. आसाममध्ये तुम्हाला ओक तासार सिल्क सगळ्यात जास्त प्रोड्यूस झालेलं दिसेल. तुम्हाला कर्नाटकात दिलं नाही कुठेही कन्फ्यूज करण्यासाठी, बिहार, ओरिसा किंवा मणिपूर याचा काही संबंध नाही सिल्कशी, पण आसाममध्ये तुम्हाला ओक तासार सिल्क प्रोड्यूस झालेलं दिसते. कर्नाटक वगैरे ऑप्शनमध्ये टाकले का, टाकलं नाही, कन्फ्यूज करण्याचा काय चान्स आहे का, नाही. त्यामुळे आसाम त्याचं उत्तर आहे. पुढे जर बघितलं आपण सिल्कबद्दलची इन्फॉर्मेशन तर लक्षात घ्या की इंडिया हॅज द युनिक डिस्टिंक्शन, ठीक आहे, युनिक डिस्टिंक्शन ऑफ बिंग दी ओनली कंट्री, ठीक आहे. फक्त असा एकच देश आहे की जो 5 च्या 5 व्हरायटीज ज्या आहेत सिल्कच्या त्या प्रोड्यूस करतो, ठीक आहे. कोणत्या कोणत्या आहेत, मलबेरी आहे, ठीक आहे. त्यानंतर ट्रॉपिकल तासार आहे, ओक तासार आहे, इरी आणि मुगा आहे. हे सगळ्या ज्या व्हरायटीज आहेत सिल्कच्या सगळ्या इंडिया प्रोड्यूस करतो. आणि सगळ्यात जास्त प्रोडक्शन सिल्कचं कुठं होतं, कर्नाटकामध्ये होतं, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे.
त्यानंतर कर्नाटक इज द लिडिंग प्रोड्युसर ऑफ द सिल्क इन इंडिया. इट प्रोड्युसेस एन ॲव्हरेज अराउंड 8,200 मेट्रिक टन्स ऑफ सिल्क एव्हरी इयर. ठीक आहे, 8,200 मेट्रिक टनच्या जवळपास कर्नाटका सिल्क प्रोड्यूस करत असतं. बघा आता पुढचा क्वेश्चन, बँगलोर रिसिव्स, लक्षात घ्या बँगलोर काय करतं म्हटले, बँगलोर रिसिव्स मच हायर ॲव्हरेज रेनफॉल दॅन दॅट ऑफ बँगलोर. लक्षात घ्या त्यांनी काय यांचं काय म्हणणं आहे की बँगलोर काय करतं, बँगलोरमध्ये काय होतो की मंगळूर म्हणतात त्याला आता, तर बँगलोरमध्ये मंगळूरपेक्षा जास्त रेनफॉल होतो असं म्हटलं. सरळ चुकीचं आहे, कारण लक्षात घ्या, कारण का तर मंगळुरू हे एक कोस्टल लोकेशन आहे. ठीक आहे, याला समुद्रकिनारा आहे मंगळुरूला किंवा मंगळूरला. ठीक आहे, ह्याला समुद्रकिनारा आहे, समुद्रकिनारा असल्यामुळे पाऊस कुठे जास्त पडणार आहे, मंगळूरमध्ये पडणार आहे, बँगलोरमध्ये पडणार नाही. ठीक आहे, त्यामुळे पहिलं तर स्टेटमेंट सरळ ॲसर्शन जे आहे ते चुकीचं आहे. त्यानंतर बघा, बँगलोर हॅज द बेनिफिट ऑफ रिसिव्हिंग रेनफॉल बोथ फ्रॉम साऊथ वेस्ट अँड नॉर्थ ईस्ट मान्सून. तर लक्षात घ्या की बँगलोरमध्ये तुम्हाला साऊथ वेस्ट ॲज वेल एज नॉर्थ ईस्ट, म्हणजे नॉर्थ ईस्ट म्हणजे काय, रिट्रीटिंग जो मान्सून असतो, तर या दोन्ही ब्रांचेसमधून तुम्हाला बँगलोरमध्ये पाऊस पाहायला मिळतो. बट ह्या दोन्ही ब्रांचेसला जर एकत्रित केलं ना तरीसुद्धा मंगळूर एवढा पाऊस बँगलोरमध्ये पडत नाही. ठीक आहे, त्यामुळं लक्षात घ्या की रिझन करेक्ट आहे पण ॲसर्शन काय होतं, रॉंग होतं. ठीक आहे, म्हणजे लक्षात घ्या, ए इज फाल्स बट आर इज ट्रू हिअर. बघा तुम्ही मंगळूरचे लोकेशन मी इथे तुम्हाला मॅपवरती दिलेली आहे की बघा इथे कॉस्टल लोकेशन असल्यामुळं इथे पाऊस काय पडतो, जास्त पडत असतो. ठीक आहे, मंगळूरमध्ये मंगळूर आता प्रेसिपिटेशन बघितलं 3695 mm आहे. ठीक आहे, 3695 mm म्हणजे 145.5 inches एवढा पाऊस तिथे पडत असतो मंगळूरमध्ये, आणि तो बँगलोरपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. बघा पुढे, बघा पुढचा क्वेश्चन, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स, इन द वर्ल्ड द ट्रॉपिकल डेझर्ट्स ऑकर अलॉंग द वेस्टर्न मार्जिन्स ऑफ द कॉन्टिनेंट्स विद इन द ट्रेड विंड बेल्ट. बघा पहिलं स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे, याचं कारण काय, वाय द ट्रॉपिकल डेझर्ट्स ऑकर अलॉंग द वेस्टर्न मार्जिन्स ऑफ द कॉन्टिनेंट. वेस्टर्न मार्जिन जे असतात, कॉन्टिनेंट म्हणजेच काय, या कॉन्टिनेंट जे आहेत आपले, ठीक आहे, खंड जे आहेत त्या खंडाच्या वेस्टर्न मार्जिनला आपल्याला काय होतात की हे ट्रॉपिकल डेझर्ट्स आढळतात असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, आता एक आफ्रिका खंड असेल त्याच्या वेस्टर्न मार्जिनलाच हे का आढळतात, याचं कारण काय नेमकं, तर त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी की वेस्टर्न मार्जिन्सलाच का आढळतात. तर लक्षात घ्या, इथं जे तुम्ही बघितलं तर हे जे वेस्टर्न मार्जिन आहे कॉन्टिनेंटची, इथे पण बघू शकता तुम्ही नॉर्थ अमेरिकेमध्ये, साऊथ अमेरिकेमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता. ठीक आहे, तर इथे सुद्धा बघू शकता तुम्ही हे डेझर्ट्स इथेच का आढळतात, वेस्टर्न मार्जिनलाच का आढळतात पूर्ण जगामध्ये. तर त्याचं कारण आहे मित्रांनो, त्याचं कारण आहे, इट इज बिकॉज दे आर लोकेटेड इन द ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट्स. ठीक आहे, ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्ट्समध्ये ते लोकेटेड असल्यामुळं, किंवा मग दुसरं कारण असं आहे की बिकॉज द रेन बिअरिंग ट्रेड विंड्स ब्लो ऑफशोर ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ कोल्ड ओशन करंट्स ऑन द वेस्टर्न साईड्स ऑफ द ओशन कॉन्टिनेंट्स. तर लक्षात घ्या की ट्रेड विंड्सचा एक फेनॉमेन आहे, दुसरी गोष्ट म्हणजे इथं कोल्ड ओशन करंट्स, इथं तुम्हाला पेरुवियन करंट दिसतो, कोल्ड ओशन करंट. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की तिथं तुम्हाला रेनफॉल कमी झालेला दिसतो आणि तिथे काय होतं, डेझर्ट्स निर्माण होतात. कुठे, वेस्टर्न मार्जिन्स ऑफ द कॉन्टिनेंटवरतीच ते डेझर्ट्स निर्माण होतात. ठीक आहे, ड्यू टू द पॉसिटी ऑफ टाईम आय विल नॉट बी एबल टू डिग डीपर. ठीक आहे, टाईम कमी असल्यामुळे मी जास्त डीप जाऊ शकत नाही, पण लक्षात घ्या की ह्याचे कारणं मी सांगितले तुम्हाला की का असं होतं. ठीक आहे, त्यामुळे बघा लक्षात घ्या, पहिलं विधान इथं बरोबर आहे, पहिलं विधान बरोबर आहे. त्यानंतर म्हटलं, इन इंडिया द ईस्ट हिमालयन रिजन गेट्स हाय रेनफॉल फ्रॉम नॉर्थ ईस्ट विंड्स. ठीक आहे, नॉर्थ ईस्ट विंड्सने ईस्ट हिमालयाला खूप जास्त रेनफॉल मिळतो म्हटलं, म्हणजे रिट्रीटिंग मान्सून जो आहे, परतीचा जो पाऊस आहे त्याने ईस्टर्न काय म्हटले, ईस्ट हिमालयाजला रेनफॉल जास्त मिळतो म्हटलं, हे चुकीचं आहे मित्रांनो. ठीक आहे, असं होत नाही. ठीक आहे, वन ओनली इज करेक्ट हिअर. पुढे बघा, आता ईस्टर्न हिमालयाबद्दल बोलायचं झालं तर ईस्टर्न हिमालयन रेनफॉल इज मेनली कंट्रोल्ड बाय द मॉन्सून इन समर्स. ठीक आहे, अँड द वेस्टर्न हिमालय रेनफॉल इज कॉज्ड बाय वेस्टर्न डिस्टर्बन्सेस इन विंटर्स. लक्षात घ्या की वेस्टर्न हिमालयामध्ये जो रेनफॉल होतोय तो वेस्टर्न डिस्टर्बन्सेसमुळे होतोय. ठीक आहे, आणि ईस्टर्न हिमालयामध्ये मॉन्सूनमुळे होतं, मॉन्सूनच्या ब्रांचमुळे. ठीक आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्यामुळे त्यांनी जे म्हटलं होतं विधानामध्ये, काय म्हटलं होतं की ईस्टर्न हिमालयामध्ये काय होतं की नॉर्थ ईस्ट मॉन्सून जो आहे त्याच्यामुळे रेनफॉल होतो म्हटले, जे चुकीचं होतं. ठीक आहे, तसं ईस्टर्न हिमालय खूप जास्त डायव्हर्स आहे ॲज कम्पेअर टू वेस्टर्न हिमालय. बघा, तर ईस्टर्न हिमालयामध्ये किती पाऊस होतो तिथे, अराऊंड 200 cm ऑफ रेनफॉल कम्पेअर्ड टू वेस्टर्न हिमालयाज. ठीक आहे, त्यानंतर म्हटले, द नॉर्थ ईस्टर्न रिजन्स रिसीव ग्रेटर रेनफॉल दॅन वेस्टर्न रिजन्स. ठीक आहे, नॉर्थ ईस्ट, त्यानंतर म्हटले, वेस्टर्न हिमालयस हॅव थिक कॉनिफरस फॉरेस्ट व्हाईल ईस्टर्न हिमालयस आर कवर्ड विथ एव्हरग्रीन फॉरेस्ट. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस पाऊस कुठे पडणार आहे, ईस्टर्न हिमालयसमध्ये पडणार आहे. आता पुढचा क्वेश्चन बघा, एरियाज लाईंग विदिन 5 to 8 degrees लॅटिट्यूड ऑन आयदर साईड ऑफ द इक्वेटर रिसीव रेनफॉल थ्रू आउट द इयर. ठीक आहे, इक्वेटरच्या 5 to 8 degrees नॉर्थ आणि साऊथला रेनफॉल थ्रू आउट द इयर होतो, म्हणजे पूर्ण वर्षभर पाऊस पडतो का, तर पडतो. ठीक आहे,
तर स्टेटमेंट आपलं काय बरोबर आहे, असर्शन काय बरोबर आहे. त्यानंतर रिझन काय म्हटलं, हाय टेम्परेचर्स अँड हाय ह्युमिडिटी कॉज द कन्व्हेक्शनल रेनफॉल मोस्टली इन द आफ्टरनून नियर द इक्वेटर. हा परत परत रिपीट केला आहे आयोगानं, यूपीएससीनं क्वेश्चन हा, ठीक आहे. त्यामुळे दोन्ही असर्शन आणि रिझन इथं बोथ ए अँड आर इंडिव्हिज्युअली ट्रू अँड आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए, ह्याचा आन्सर आपल्याला आहे, ठीक आहे. पुढे बघा, फॉर शॉर्ट टर्म क्लायमेटिक प्रेडिक्शन विच वन ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स डिटेक्टेड इन द लास्ट डिकेड इज असोसिएटेड विथ ऑकेशनल वीक मॉन्सून रेन्स इन दी वीक मॉन्सून रेन्स इन द इंडियन सबकॉन्टिनेंट. तर ह्याचं रिझन आहे अल निनो आणि साऊदर्न ऑसिलेशन. ह्या रिझनमुळे काय होतं की वीक मॉन्सून आपल्याकडे पाहायला मिळतो. जर ला निना इथं ऑप्शनमध्ये आहे, पण ला निनामुळे काय होतो, स्ट्रॉंगर मॉन्सून, ठीक आहे. मॉन्सून आपल्याकडे स्ट्रॉंगर आहे असं आपल्याला ला निनावरून कळतं, ठीक आहे. आणि जर अल निनो सिच्युएशन असेल, अल निनो सिच्युएशन असेल तर वीकर मॉन्सून आपल्याला पाहायला मिळतो, ठीक आहे. पुढे बघू शकता तुम्ही की अल निनो वगैरेबद्दल दिलेलं आहे की कसं इम्पॅक्ट मॉन्सूनवरती होतो, पॉज करून बघू शकता तुम्ही, ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट, इन इक्वेटर रिजन्स द इयर इज डिवाइडेड इनटू फोर मेन सीझन्स. असं आहे का? असं बिलकुल नाही आहे. थ्रू आउट द इयर पाऊस पडतो आहे, थ्रू आउट द इयर पाऊस पडतो आहे. म्हणजे तिथं काही सीझन्सचं डिवायडेशन होतं का इक्वेटर रिजनमध्ये? नो. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. त्यानंतर म्हटलं इन मेडिटेरेनियन रिजन समर रिसोर्स मोर रेन, असं नाही आहे. मेडिटेरेनियन रिजन खूप कॅरेक्टरिस्टिक, त्यांचं फीचर काय की त्यांचं विंटर रेनफॉल हे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. तर मेडिटेरेनियन रिजनमध्ये काय होतं, हिवाळ्यामध्ये जास्त पाऊस पडत असतो आणि उन्हाळ्यामध्ये कसल्याही प्रकारचा पाऊस वगैरे पडत नसतो, ठीक आहे. त्यामुळे हे स्टेटमेंटसुद्धा चुकीचं ठरतं. त्यानंतर म्हटलं इन चायना टाईप, आता हे एक आणि दोन जर चुकीचं असेल, एक आणि दोन चुकीचं असेल तर आपल्याला ठीक आहे, फक्त एकच उरतं डी. त्यामुळे तीन आणि चार तर करेक्ट असणारच आहेत. इन चायना टाईप क्लायमेट रेनफॉल ऑकर्स थ्रू आउट द इयर. चायना टाईपचा जो क्लायमेट आहे तिथेसुद्धा रेनफॉल थ्रू आउट द इयर होत असतो. त्यानंतर म्हटलं ट्रॉपिकल हायलँड्स एक्झिबिट व्हर्टिकल झोनेशन ऑफ डिफरंट क्लायमेट्स, ठीक आहे. व्हर्टिकल झोनेशन होतं, हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे, कारण आपण दोन एलिमेंट केलेत आणि आपल्याला सरळ सरळ कळून जातं, ठीक आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, एरियाज नियर द इक्वेटर रिसीव रेनफॉल थ्रू आउट द इयर. बरोबर आहे की एरियाज नियर जे इक्वेटर आहेत तिथे रेनफॉल थ्रू आउट द इयर तिथे होत असतो. त्यानंतर म्हटलं हाय टेम्परेचर अँड हाय ह्युमिडिटी कॉजेस कन्व्हेक्शन रेन इन मोस्ट आफ्टरनून्स नियर द इक्वेटर, ठीक आहे. हे सुद्धा बरोबर आहे, ठीक आहे. बोथ ए अँड आर करेक्ट अँड आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. पुढचा क्वेश्चन बघा, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. हे मोरिंगावरती वगैरे प्रश्न विचारला त्यांनी. तर मोरिंगा किंवा ड्रमस्टिक इज अ लेग्युमिनस एव्हरग्रीन ट्री असं म्हटलं. त्यानंतर म्हटलं की द टॅमेरिन ट्री इज एंडेमिक टू साऊथ एशिया, ठीक आहे. हे दोन्ही स्टेटमेंट चुकीचे होते, हे दोन्ही स्टेटमेंट चुकीचे होते, ठीक आहे. त्यानंतर म्हटलं इन इंडिया मोस्ट ऑफ द टॅमेरिन इज कलेक्टेड ॲज अ मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस. त्यानंतर इंडिया एक्सपोर्ट्स टॅमेरिन अँड सीड्स ऑफ मोरिंगा. त्यानंतर सीड्स ऑफ मोरिंगा अँड टॅमेरिन कॅन बी यूज्ड इन प्रोडक्शन ऑफ बायोफिल्स, ठीक आहे. तर हे तीन चार पाच हे स्टेटमेंट बरोबर होते, एक आणि दोन यामधलं चुकीचं होतं. त्यामुळे आन्सर काय असेल, येईल बी आन्सर येईल, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण सर्व प्रश्न इथे संपवलेले आहेत. सेशन कसं वाटलं तुम्हाला ते कमेंट करून सांगा. काही मदत लागली असेल तर तुम्ही आम्हाला आमच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. सगळ्या प्रकारची मदत आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू, ठीक आहे. अशाच प्रकारे हे जे फ्रीमधले सेशन्स आहेत, तर सेशन्स तुम्ही हे चांगल्या प्रकारे युटिलाइज करायचे आहेत आणि ह्याने तुमचा नक्की फायदा होईल आणि नक्की चांगला अभ्यास होईल, याची आम्ही तुम्हाला शाश्वती देतो, ठीक आहे. धन्यवाद.